पैनगंगा नदीवर वसलेलं पेनटाकळी गाव गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. ज्या धरणासाठी या गावकऱ्यांनी जमिनी दिल्या ते धरणच आता गावाच्या मुळावर उठलंय. धरणामुळे या गावाची पूर्ण वाताहत झाली आहे. मात्र प्रशासनाचं या प्रकल्पग्रस्तांकडे साफ दुर्लक्ष होतंय. पेनटाकळी बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातलं पैनगंगा नदी काठावर वसलेलं गाव. 1989 पासून हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. बुलढाणा चिखलीसह 100 गावखेड्यांची तहान भागवणारं पेनटाकळी धरण या गावासाठी मात्र शाप ठरतंय. धरणाचा कुठलाही फायदा गावकऱ्यांना झालेला नाही. गावाला पाणी देखील मिळत नाही. 1989 मध्ये गावाच्या पश्चिमेस पैनगंगा नदीवर पेनटाकळी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. खरं तर हाताला काम मिळतंय या आनंदात गावकऱ्यांना धोक्याची कल्पना आलीच नाही. धरणाची भिंत गावालगतच असल्यानं भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील म्हणून गावाचं इतरत्र पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. पण आज तक आयत ती मागणी काही पूर्ण झालेली नाही. जिल्हास्तरावर ज्या निधी येतात त्या निधीमधून, शासकीय निधीमधून, आमदार निधीतून, खासदार निधीतून, पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या गावचा हा जो काम बऱ्याच दिवसापासून जो प्रश्न आहे हा सोडवावा अशी या संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे. आणि गावकऱ्याच्या वतीने मी अशी मागणी करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना एक शेवटची विनंती करून या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घ्यावे अशी विनंती करतो. 2006 मध्ये धरणाचे सर्वच दरवाजे उघडल्यानं हाहाकार उडाला होता. गावातली 168 घरं अक्षरशः वाहून गेली होती. पण प्रशासनाला त्याचं काहीच देणं घेणं नसल्याचं दिसतंय. कारण गावात आजही काही घरं पूररेषेच्या मार्गात येतात. गावाचं पुनर्वसन न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते. सततच्या ओलाव्यामुळं गावकऱ्यांचं जगणं मुश्किल झालंय. पाणी खूप येते बाबा साहेबांचा पुतळ्याचा या लाभ का जेव्हा येत नाही. माझे एकर म्हणणे बरे सरकार आलं पण देवेंद्र फडणवीस या आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पत्ते माझे खरे आम्हाला दुसरं काही आम्हाला जागा द्या. जागा दिल्याशिवाय आम्हाला नाही जर जागा दिली तर आम्ही काही आमच्या जीवाचं काही करू. आम्हाला जागा द्या. निर्णय घेण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं शासनानं या गावाला म्हणजे 1999 साली 2,75,00,000 रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेले होते आणि आज रोजी पेनटाकळी गावाची एकच मागणी आहे फक्त की ती गावाच्या बाजूला शासकीय जमिनीमध्ये स्थलांतर करून केवळ आणि केवळ तिथं सुविधा देणे. आम्ही कोणत्याही प्रकारची तिथं पैशाची वगैरे डिमांड केलेली नाही. पुनर्वसन म्हणून आम्ही तिथं मागत नाही आहे. याचं कारण एकच आहे की गावकऱ्यांच्या जीवितांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही या बाकीच्या मागण्या सोडून दिलेल्या आहेत. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी निधी देण्यापेक्षा आजच पुनर्वसनाची किंवा स्थलांतराची प्रतिबंधक लस देऊन या ग्रामस्थांना या संवेदनशील म्हणवणाऱ्या शासनानं जीवदान द्यावं हाच एक काळीज हेलावणारा आर्त टाहो या पेनटाकळीच्या गावा शिवारामध्ये आज घुमतो. गावातल्या अनेक कुटुंबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे पण त्यासाठी जागा देणं शक्य नसल्यानं घरकुल योजनाही ठप्प आहे. आज ना उद्या पुनर्वसन होईल या आशेवर गावात कुठलीही विकास कामं होत नाहीयेत. सगळीकडे तक्रारी केल्या. मतांसाठी आश्वासनांच्या खैराती वाटणारे पुढारी आता इथं फिरकतही नाहीत. मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या पण पदरी निराशा पडल्यानं या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन कडे आपल्या समस्या मांडल्या. या गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम पेनटाकळीत दाखल झाली. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं तहसीलदारांना गाठलं. यावर त्यांनी उत्तर दिलं ते असं. धरणाच्या पासून अत्यंत जवळ ते गाव वसलेले असल्यामुळं आजही त्या गावाला पुराचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्या ठिकाणी घरांची अवस्था वारंवार प्रशासकीय त्या अनुषंगाने तेथील जे एपला जी जागा आहे तर ती जागा या गावकऱ्यांना मिळावी यासाठी प्रस्ताव शासन स्तरावरती पाठवण्यात आलेला आहे. पेनटाकळी गावाचं पुनर्वसन व्हावं असं प्रशासनाला देखील वाटतंय. पण गावकऱ्यांच्या स्थलांतरात हा पणच आडवा येतोय. 20 वर्षांपासूनचा सुरू असलेला गावाचा संघर्ष आता तरी संपावा हीच अपेक्षा. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.